अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शिवजयंती समिती तसेच विजयानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि संत गाडगे बाबा या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या महापुरुषांना अभिवादन केले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील विजयानंद हॉस्पिटल येथे आलेलो आहोत। येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर येथे काही रक्तदात्यांनी रक्तदान देखील केलेले आहे। तर आता आपल्यासोबत सेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज आहेत। तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। जय श्रीकृष्ण। आज आमची देशाची नव्हे तर पूर्ण राज्याची आधार स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्याचबरोबर आमचे संत श्री सेवालाल महाराज जयंती, त्यानंतर आमचे परमपूज्य गाडगेजी बापा यांची जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे आमच्या डॉक्टर नंदलाल पाटील विजयानंद हॉस्पिटल आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या माध्यमातून एक छान हा नवा वर्ष आहे रक्तदान शिबिराचा। मी बोलत राहतो की जो होते हे भाग्यवान वे करते हे रक्तदान। आपल्या महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही हेच विचार देण्याचा प्रयत्न करतो की मित्र हो, आपण जयंती कशी करायची, जेणेकरून आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, आमचे गाडगे बाबा असतील, आमचे संत सेवालाल महाराज असतील, त्यांनाही आनंद झाला पाहिजे की खरं माझ्या विचाराला घेऊन माझे मावळे असतील, माझे भक्त असतील, ते चालत असतील। कारण की आम्ही डीजे लावतो, धिंगाणा करतो, फक्त शिवाजी महाराजांना डोक्यावर घ्यायचं नाही, आपल्याला संतांना डोक्यावर घ्यायचं नाही, संतांचे विचार आमच्या डोक्यामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आमचं समाज, आमचे सगळे येणारी पिढी युवा त्यांच्यामध्ये जे काही व्यसनाधीन चाललं आहे, जे संस्कृतीच्या सोडून आम्ही विकृतीकडे जात आहोत, त्या माध्यमातून ह्या जयंतीच्या पाठीमागे आमचे डॉक्टर्स असतील, आमचे सगळे टीम असतील, आमचे संत असतील, त्यांचा एकमात्र उद्देश असतो की आम्ही संस्कृतीला जपावं। संस्कृती आहे तर आम्ही आहे, आम्ही नाही तर संस्कृती नाही। म्हणून आम्ही पाश्चात्य संस्कृतीला विसरून पाश्चात्य संस्कृती आज आमची संस्कृती घेते आहे। मी एका ठिकाणी वाचलं आहे की एक खूप मोठे अमेरिकाचे सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं होतं की जर शिवाजी महाराज आमच्याकडे जन्माला आले असते तर मी सगळं स्वर्ग बनवून टाकलं असतं। आमच्या महापुरुषांचा आदर्श परसंस्कृती घेते आहे आणि आम्ही कुठं कुठं आमची संस्कृती, आमचे संतांची, आमचे महापुरुषांची संस्कृती आम्ही कुठं घेत असताना दिसत आहे। आज आमच्या एक मुली खूप चांगली बोलत होती, ती स्नेहा म्हणून, ती म्हणत होती की आमचे जे गड खिंड आहे त्याच्या ठिकाणी दारू पिताना वेगवेगळे जे न पाहण्यासारखे चित्र आम्हाला बघायला मिळतात। मित्र हो,
मी विनंती करेल की आमच्या महापुरुषांच्या या जयंतीला आपण श्रद्धांजलीच्या माध्यमातून आमच्या हृदयातले जे मनोगत व्यक्त करताना आम्ही असे संस्कारमय त्यांना श्रद्धांजली किंवा एक जयंतीच्या माध्यमातून आपण त्यांना एक मेसेज दिला पाहिजे की हे महापुरुष, आम्ही रक्तदान शिबिर करतो आहे, आम्ही मुलांसाठी युवांसाठी व्यसनमुक्ती शिबिर करतो आहे, आम्ही बालसंस्कार शिबिर करतो आहे, अशा चांगल्या गोष्टी आम्ही करायला पाहिजे जेणेकरून आमची जयंती खरी साजरी होईल. तर अधिक न बोलता मी माझे सगळे सहकारी डॉक्टर विजयानंद पाटील असतील, त्यांचे मराठा सेवा संघचे असतील, त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की परमेश्वर त्यांना ही शक्ती सदैव खूप द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून हा जो सुंदर नजारा दिसतो आहे आपल्याला रक्तदान शिबिरचं आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान शिबिर केलं त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. मित्र हो, मी स्वतः रक्तदान शिबिर केलेलं आहे की फक्त बोलायचं नाही आपण वैयक्तिकसुद्धा करायचं. तर आत्ताच मी काही वेळापूर्वी मी इथं रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि आमचे जे बी एनची टीम असेल त्यांनाही खूप धन्यवाद देतो की सामाजिक कामामध्ये त्यांचंही खूप चांगलं योगदान असतं. तर ह्या माध्यमातून मी युवांना आवाहन करेल की मित्र हो, तुम्ही जर शिवाजी महाराजांना मानत असाल, तुम्ही सेवालाल महाराजांना मानत असाल, तुम्ही गाडगेबाबांना मानत असाल, तर आज ह्या ठिकाणी खूप छान रक्तदान शिबिराचा प्रोग्राम चालू आहे. यामध्ये या की जेणेकरून आपले दोन रक्ताने जर कोणाचं जीवन वाचत असेल तर याच्या सारखा आपल्याला आनंदाचा आणि सौभाग्याचा दिवस नसेल. म्हणून अधिक न बोलता मी सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संत श्री सेवालाल महाराज आणि आमचे गाडगेबाबा जयंतीच्या पुनश्च शुभेच्छा देऊन माझ्या आत्ता आपल्यासोबत विजयानंद हॉस्पिटलचे डॉक्टर नंदलाल पाटील आहेत. तर आपण त्यांच्याकडून देखील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आपण गेल्या 8 वर्षापासून परमपूज्य श्री संत सेवालाल महाराज तसेच परमपूज्य श्री संत गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिघही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला गेल्या 8 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो. मित्रांनो, आपण या महापुरुषांचे विचार आपल्या हृदयात ठेवून आपण आपल्या समाजासाठी काही देणं लागतो. आपल्या ह्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं असंख्य गरजू रुग्णांना ते बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत ज्यांना ज्या ज्या ठिकाणी रक्ताच्या काही पेशी कमी झालेल्या असेल, रक्त कमी झालेलं असेल, गर्भवती स्त्री असेल, ह्या स्त्रियांना ज्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान देण्याचं काम करत असतो. आपण या ठिकाणी असंख्य संख्येने उपस्थित राहून शिबिराला सहकार्य करतात या सर्व रक्तदात्यांचे मी मराठा सेवा संघ तसेच विजयानंद हॉस्पिटल या दोघांच्या तर्फे त्यांचे सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपण दरवर्षी ह्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळपासून किती जणांनी आतापर्यंत रक्तदान केलं? मॅडम, आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे ग्रामीण रुग्णालय, सरकारी दवाखाना यांची एक रक्तपिढी बोलवलेली आहे. त्या पिढीमार्फत कमीत कमी आतापर्यंत 45 रक्तदात्यांनी रक्तदान दिलेलं आहे आणि रेड क्रॉस सोसायटी ही पण इथं उपस्थित झालेली आहे. कारण मागच्या वेळेस रक्तदाते खूप होते आणि पिशव्या संपलेल्या होत्या, त्यामुळे बरेचसे रक्तदाते वापस गेले होते. म्हणून आपण ह्यावेळेस 2 पदपिढ्या बोलवलेल्या आहे आणि रेड प्लस सोसायटीच्या 35 बॅगा तयार झालेल्या आहेत, रक्त देऊन झालेल्या आहेत. तसं नागरिकांचा प्रतिसाद कसा? नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. परमपूज्य श्याम चैतन्यजी बापू तसेच परमपूज्य रावसाहेब बापू यांचा आशीर्वाद सदैव या शिबिरात लाभतो आम्हाला आणि ही कार्य करण्याची शक्ती आम्हाला मिळते. आपल्यासोबत आमदार गिरीश महाजन आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आज रक्तदात्यांनी जे रक्तदान केलं तर त्यांना तुम्ही काय सांगितलं? सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपण शिवरायांची जयंती साजरी करत आहोत. खरं म्हणजे सगळीकडे ढोलताशे वाजत असतात, मिरवणुका निघत असतात, अनेक कार्यक्रम असतात, पण अतिशय एक आगळावेगळा कार्यक्रम आणि लोकोपयोगी कार्यक्रम असं म्हणेल. जर डॉक्टर नंदलाल पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे 9वं वर्ष आहे, 9 वर्षापासून सतत ते ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी घेत आहेत. दरवर्षी 150, 100, 225, 200 इतके ब्लड डोनर या ठिकाणी येतात, तरुण कार्यकर्ते येतात आणि ब्लड डोनेशन करतात. मला वाटतं खऱ्या अर्थाने ही शिवरायांना त्याच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन आहे असं मला वाटतं. कारण काहीतरी लोकांच्याही कामात आपण पडतो आहोत, सामाजिक काम आपण या ठिकाणी करतो आहोत.
म्हणून त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांनी मला वाटतं स्फूर्तीच घ्यावी, कारण आजकाल रक्ताचं शॉर्टेज खूप आहे. राज्यामध्ये सरकारने या लोकांना आवाहन केलेलं आहे की ब्लड डोनेशन करा म्हणून. कोरोनाच्या काळामध्ये त्याचं शॉर्टेज होतं, परंतु या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम, एक वेगळा आदर्श डॉक्टर नंदलाल पाटील यांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, तर नागरिकांचा खूप छान पद्धतीने प्रतिसाद त्यांना भेटत आहे व आतापर्यंत 45 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. कॅमेरामन पवन सुरवाडेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.